दरम्यान मतांसाठी नाना पटोलेंनी गिधाडांच्या वृत्तीनं वागू नये असं मोठं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळेंनी केलंय. राजकारणासाठी पटोलेंनी कुणाचं मरण चिंतू नये असंही बावनकुळे म्हणाले. धोत्रेंसंदर्भातल्या पटोलेच्या वक्तव्यांबद्दल बोलताना चंद्रशेखर बावनकुळेंनी ही टीका केली आहे. तर ट्विट करत चंद्रशेखर बावनकुळेंनी नाना पटोलेंवर हल्ला बोल केला. तर अकोल्याचे विद्यमान खासदार संजय धोत्रेंबद्दल नाना पटोलेंनी कशी टीका केली होती ती आपण पाहूया. 2014 ते 2017 आणि त्या काळामध्ये जेव्हा नोटबंदी आणि जीएसटी आली त्यावेळेस मी स्वतः नरेंद्र मोदींचा अमोलसमोर विरोध केला. इथले खासदार आता ते होते, आता जे आहेत ते वाले, ते आता व्हेंटिलेटरवर आहे. केव्हा काढते व्हेंटिलेटर मला माहिती नाही, पण ते निवडणुकीतच काढते. पण तेही होते त्या ठिकाणी. तर नाना पटोलेंच्या वक्तव्यावरती चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले तेही पाहूया. आमचे ज्येष्ठ नेते आणि अकोल्याचे लोकप्रिय खासदार संजय धोत्रेंना दीर्घायुष्य लाभो, त्यासाठी आम्ही सर्वजण रोजच प्रार्थना करत असतो. पण त्यांच्याबद्दल असं अभद्र बोलून तुम्ही त्यांच्यावरती प्रेम करणाऱ्या असंख्य नागरिकांच्या, अकोला मतदारसंघातल्या मतदारांच्या मनाला वेदना दिल्यात. तुम्हाला जनता माफ करणार नाही, हे त्यांचं वक्तव्य नाना पटोलेंच्या वक्तव्याला अनुषंगून आहे. पुढे ते असं म्हणतायत की नाना कावळ्याच्या शापानं गाय मरत नसते, तुम्ही भाजपच्या विरोधात हवा तितका खोटा प्रचार करा, मतं मिळवण्यासाठी कुणासमोरही पायघड्या घाला, पण तुमच्या घाणेरड्या राजकारणासाठी कुणाचं मरण चिंतू नका. कुणाच्या मरणाची वाट बघत त्यावर पोट भरणं ही गिधाडांची वृत्ती असते, आणि केवळ मतं मिळवण्यासाठी तुम्ही गिधाडांच्या वृत्तीनं वागू नका, अशी ही टीका चंद्रशेखर बावनकुळेंनी नाना पटोलेंना उत्तर देताना केली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.